स्वागत आमच्या सध्या कोरोनाचे नियम जर पाळले नाहीत तर लॉकडाऊनला सामोरं जावं लागू शकतं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाची आता जबाबदारी आहे कोरोनाला रोखण्यासाठी नियम पाळणं अतिशय गरजेचं आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचा आपण आढावा घेतोय आता थेट मनमाडमध्ये जाऊया तिथे आपले प्रतिनिधी बबू शेख आहेत बबू तिथे नेमके कोणकोणते हॉटस्पॉट आहेत तिथे कोरोना रुग्णसंख्या ही कालच्या दिवसातली काय होती आणि जी काही कोविड केअर सेंटर असेल त्यांची काय स्थिती आहे श्वेता नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठा हॉटस्पॉट हा मालेगाव ठरलेला होता आणि मध्यंतरी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत नव्हते मात्र आता गेल्या आठवड्यापासून पुन्हा इथे रो कोरोनाने डोकं वर काढलेले आहे गेल्या दोन दिवसात इथे तब्बल त्रेचाळीस नवे रुग्ण आढळून आलेले आहे आणि आता ॲक्टिव रुग्णांची जी संख्या आहे ती दोनशे चौदावर गेलेली आहे नाशिक ग्रामीणचा विचार केला तर मनमाळ असो मालेगाव नांदगाव येवला इथेही आता रोज रुग्ण आढळून येत आहे आणि नाशिकच्या ग्रामीण भागात आता नवीन रुग्णांची जी संख्या आहे ती पाचशे चौदावर गेलेली आहे आणि जेव्हा कोरोनाने डोकं वर काढले तर प्रशासन आता देखील सतर्क झालेलं आहे सज्ज झालेलं आहे आणि वेगवेगळे निर्बंध घालण्यास सुरुवात केलेली आहे जे विना मास्क फिरत आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे आणि ज्या ठिकाणी गर्दी होते तिथेही कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे लग्न सोहळ्यात सर्वात जास्त गर्दी लग्न सोहळ्यात होत आहे तर जोळे मॉल्स हे लग्नकार हे आहे मंगल कार्यालय सर्वांना नोटिसा देण्यात आलेले आहे मात्र कारवाई अद्याप सुरू झालेली नाही आहे नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी अजूनही लग्न सोहळं धुमधडाक्यात सुरू आहे राजकीय पक्षांचे मेळावे देखील होत आहेत त्याच्यामुळे जर गर्दीवर नियंत्रण नाही मिळलं मिळवलं तर पुन्हा कोरोना इथे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे नागरिकांनी ही काळजी घेणे गरजेचं आहे पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे पण नागरिकांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद त्यांना मिळत नाहीये त्याच्यामुळे कठोर कारवाई करण्याची नित्यांत गरज आहे श्वेता बिलकुल आणि तिकडचे हॉटस्पॉट आणि तिकडची रुग्णसंख्या नेमकी काय सांगते आता बरेच जण मास्क घालत नसतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई होतीये का रस्त्यांनी लोक फिरताना कसे दिसत अनेक लोक मास्क घालत नाही पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी काल आवाहन केलं आणि जेव्हा राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनांची संख्या वाढत असल्याचे लोकांना कळलं तर काही लोक मास्क घाल मास्क घालण्यास सुरुवात केलेली आहे गर्दीच्या ठिकाणी जात नाही पण अद्याप ही त्यांची जी संख्या आहे मास्क घालणाऱ्याची ती कमी आहे अद्यापही अनेक लोक मास्क घालत नाही आहे बिनधास्तपणे फिरत आहे कोरोना संपलं की काय अशा याच्यात ते वावरत आहे त्याच्यामुळे आता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे दंडात्मक कारवाई केली जात आहे आणि रात्रीची जे संचारबंदी आहे अकरा ते पहाटे पाचपर्यंत ती पण लागू करण्यात आलेली आहे एकूणच परिस्थिती आटोक्यात आहे पर गंभीर नसली तरी जर काळजी घेतली नाही नागरिकांनी स्वतःहून तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्वतः बिलकुल आणि मालेगावात जी काही आपण सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहिलेला होता त्यानंतर कसं नियंत्रण मिळवलं गेलं होतं मात्र जसजशी सूट नागरिकांना मिळाली त्यानंतर बेफिक्री एक प्रकारे दिसली आणि त्यामुळे पुन्हा एकदा जैसे थेच परिस्थिती असं म्हणावं लागतंय त्यामुळे पुन्हा तो पॅटर्न राबवायचा असेल तर प्रशासनाकडून काही नियोजन सुरू आहे का आयुक्त त्र्यंबक कासर त्याच्यानंतर इतर जे अधिकारी आहेत त्यांनी आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे सर्वात प्रथम तर त्यांनी जे लग्न सोहळे होत आहेत त्याच्यावर निर्बंध घातला आहे शासनाच्या नियमानुसारच लग्न सोहळे करावे असे सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी ठिकठिकाणी आता बॅरेटिंग केलेली आहे पोलीस विना मास्क घालणाऱ्यांवर कारवाई दंडात्मक कारवाई करत आहे आणि ज्या ज्या भागात कोरोना जास्त वाढण्याची शक्यता आहे तिथे यंत्रणा सतर्क झालेली आहे एकूणच गर्दी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका असो पोलीस असो किंवा आरोग्य विभाग असो सर्व घेत आहे बिलकुल आणि जर रुग्णसंख्या वाढतीये तर त्यासाठी कोविड केअर सेंटर किती आहेत बेड्सची संख्या पुरेशी आहे का आयसीयू ची संख्या पुरेशी आहे का या सगळ्या पातळीवरती प्रशासन सज्ज आहे हा सध्या तरी जे म कोविड सेंटर मध्यंतरी रुग्णांची संख्या नग्या झाली होती त्याच्यामुळे दोन कोविड सेंटर बंद करण्याचा पालिका प्रशासन विचार महापालिका प्रशासन विचार करत असतं मात्र पुन्हा रुग्णसंख्या वाढायला लागली तर आता कोविड सेंटर जे आहे ते सज्ज ठेवण्यात आलेले आहे आपले म याची व्यवस्था करण्यात ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आरोग्य यंत्रणेला अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे आणि ठीक जेवढे कोविड सेंटर आहे त्या ठिकाणी आता पाहणी दौरे केले जाते सर्व व्यवस्था केली जाते औषधांचा सा साठा दिला जातो आहे वॅक्सिन आलेली आहे त्याच्यामुळे आता वॅक्सिनचा जो फ्रंटलाईन हे होते फायटर होते त्यांना व्हॅक्सिन देण्यात आलेली आहे आणि ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेले आहे ते ही आता पुन्हा जोमाने कामाला लागलेले आहे एकूणच मालेगाव असो किंवा नाशिक ग्रामीण असो ना इथे शासकीय यंत्रणा आता पुढे सतर्क आणि सज्ज झालेली आहे अगदी बरोबर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता